नमस्कार, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उन्हाचा पारा तापलाय, साधारण 12-1 ची वेळ आहे. 40-41 डिग्रीपर्यंत मराठवाड्यात तापमान गेले. एसटी स्टँड उदगीर या ठिकाणी आम्ही माहोल बघतोय. उन्हाचं प्रत्येक ठिकाणी जिथं आसरा मिळतोय तिथं लोक सावलीला थांबलेत. काही मंडळी आपल्या सोबत आहे. ऊन जसं तापलंय तसं राजकारण देखील जोरात तापलंय. आणि तिसरा टप्पा, मामा कुठल्या गावचं? पंढरपूर गाव आहे, दळणी तालुका. दळणी तालुका, लातूर जिल्ह्यात. हो, कुठं निघाले आता? आले कुठं? इथंच आलो, गावाकडून. गावाकडून आले. बरं, ऊन बी तापले, राजकारण बी जरा जोरात तापले. काय काय म्हणते वातावरण? वातावरण काय तर तिरंगी लढत आहे सर ह्या लातूर जिल्ह्यामध्ये. हो, त्यापैकी वंचित पार्ड मजबूत आहे. वंचित आहे तिरंगी? वंचित उदगीरकर नरसिंहन आहेत. ओके, त्यांचं एक दोन्ही तीन जात. बाकी दोन उमेदवार कोण आहे त्यांचं? काय म्हणणं? काळगे साहेब आहे. अजून शिवराज काळगे आणि बीजेपीचे सोनारी साहेब. खासदार येतात? तिरंगी लढत आहे सर. तिरंगी लढत आहे. मावशी थांबल्या तुम्हाला? मावशी कुठे निघाल तुम्ही? घेतलंच आहे का तुमचं? लातूर म्हणजे लातूर जिल्ह्यातच येते. काय तुम्ही काय मग म्हणजे सगळं धावपळ सगळी सुरू आहे, राजकारण तापलंय सगळं, काय तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काय म्हणजे कशामुळे करता? तुम्ही मतदान करता का? करता ना. कसं करता? काय माहिती कशामुळे करता मतदान? निवडून देण्यासाठी. काय मग काय वातावरण? काय वातावरण सध्या कुणाच? बीजेपी. वातावरण आहे. काय काय दिलं मोदींनी तुम्हाला? काय काय दिलं बीजेपीच वातावरण आहे. पण मामा काय म्हणता तुम्ही? वंचितचं वारं जोरात आहे. वंचित भजन आहे. प्रकाश आंबेडकरचं एकदम जोरात वारं आहे. पण त्यांना तर सारखं असं म्हणतात की बाबा ते फक्त वोटिंग कापण्यासाठी उभा करते, मॅनेज होते असं ते सारखं बोलतात. पटतंय का तुम्हाला? नाही नाही, ते चुकीचं आहे बोललं. एकदम बिलकुल चुकीचं आहे ते. असं काही नाही, वंचित वंचितच आहे. जर वाचायचं असेल तर वंचितकडे जावं लागेल सगळ्यांना. वाचायचं जर वाचायचंच असेल तुम्हाला तर वंचितकडेच जावं लागेल. अजून मामा आपल्या सोबत आहेत. भाव कुठल्या गावचं? आम्ही टोमचे गाव साहेब. कोणत्या? जवळ आहे का इथून? उदगीर तालुक्यात. उदगीर तालुक्यात 10 किलोमीटर. आज सभा लागली तर कुणाची सभा आहे का माहिती आहे? काँग्रेसवाल्याची सभा. काँग्रेसवाल्याची सभा आहे. आहे का काँग्रेसचं वातावरण? काँग्रेसचं काही वातावरण आहे, इथं बीजेपीचं वातावरण आहे. बीजेपीचं वातावरण. मोदीने भरपूर चांगलं केलेलं आहे. बारक्या लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत सुगरवाड्याला हा, शेतकऱ्याला हा, पैसे आहे, मोफत धान्य आहे, सगळं चांगलं केलं. आम्ही मोदीशिवाय कुणाला टाकलं. पण आता मोदीचा हितला उमेदवार कोण आहे काय माहितीये का? मोदीचा श्रृंगारी आहे. श्रृंगारी आहे. मागे बी होते ते. हा, चांगलं वातावरण आहे. चांगलं आहे वातावरण. पाणी आपल्या भागात लय वेळा पाण्याची बोंब होते. काय पाण्याचं अजून सुटलंय का? नाही, तसंच आहे अजून सुटलंय पाणी. आता त्यानं भरपूर सोय करायला घरोघर पाण्याचे नळ केलंय, सगळे केलंय. आणि काय करावं त्यानं? मोदी भरपूर करायला त्यांना. अजून एक मामा आपल्या सोबत. मामा कुठल्या गावचं? आम्ही शिरूर जानापूर. शिरूर जानापूर. बरं, ते मामा म्हणत होते वातावरण काय आता सभेला इथं सगळी जोरदार गर्दी होईली आता ते काय आज तर काय? प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. बरोबर आहे. कोणी बीजेपीवर सांगतोय, कोणी राष्ट्रवादी सांगतोय, कोणी काँग्रेस सांगतोय, कोणाच्या मताचं काय. पण सध्या थोडस खाली दळमळ्यासारखं चीन चालू आहे सध्या. दळमळ्यासारखं टप आहे. हा, टप आहे सध्या. दोन्हीचं बी चालू आहे. कारण काय, एकच बीजेपी असं 100% सांगता येत नाही. आणि काँग्रेस दोन्ही जगमळ चालू. पहिल्यापेक्षाही वातावरणात थोडं बदल झालेला आहे. आणि खाली वेळी होऊ शकते असा अंदाज चाललेला आहे. बरोबर, तुम्ही म्हणलं सगळ्याचं वेगळं मत आहे. तुमचं मत काय? आता आम्ही कोणी असो नसो, सुरुवातीपासून आम्ही काँग्रेसचे आहोत. काँग्रेसला हलत नाही. कुठे जाते त्यांना टोपलं भरून पैसे दिले तर आम्ही हलू शकत नाही. नाही दिलं तर आम्ही हलू शकत नाही. मध्ये चर्चा होती, आता अमित भैया असेल, धीरज भैया असेल, ते बी भाजप सोबत जातील अशी चर्चा होती. साहेब गेले, परत आता विलासराव गेल्यापासून जरा काय विलासराव गेल्यापासून थोडा बदल झालाय. परंतु आता अलीकडं धीरज साहेब, मी बाबाजीवर हमेशा जातो, लातूरला हमेशा जातो. पण त्यांनी गेले तरी थोडं आता लेवल आणल्यात. मागं पहिल्या वर्षी पहिल्या अधिवेशनामध्ये थोडं धडपडा होती, पण आता लेवल आणल्यात. तसं काही होऊ शकत नाही, लातूर हलू शकत नाही. आता लोक काही जर म्हणले, पण वातावरण तापलं चांगलं, उन्हासारखं तापलं. नंबर एक तापलंय, नंबर एक वातावरण एवढं तापलंय. काय होईल काही सांगता येत नाही. फिक्स बीजेपीवरच मत पडणार हे सांगता येत नाही, राष्ट्रवादी पुढे सांगता येत नाही. पण तापलेलं वातावरण आहे, 100% तापलेलं. आता काय होतं? वातावरण तापलंय मामा म्हणतात की काही बी होऊ शकतं इथं. अजून काही लोकांशी बोलू आपण. कुठल्या गावचं मामा? कुठं निघाले तुम्ही? कुठल्या गावचं? कुठं निघाले? काय कर्नाटक. कर्नाटक. अच्छा, तुमच्याकडे काय बाबा तिकडे परिस्थिती?
तिकडचं काही नाही, कर्नाटकचं म्हणल्यावर तुमचं मतदान तिकडे येतं, बरोबर आहे. अजून काही लोक आपण प्रयत्न करूयात, काही लोक तिकडे देखील बसली आहेत. खर तर मी रमेशला विनंती करेल की वातावरण जर बघितलं ना, उन्हाचा पारा जोरदार आहे. आज काँग्रेसची सभा इथं, काँग्रेसचं वातावरण किती आहे काय, आपण काही लोकांशी गप्पा मारू, इकडे बसलेत सगळी सावलीला आसवडा धरून बसलेत काही लोक. काय काय मामा, कुठं गावाला चालले? लातूरला जायचे. काय वातावरण, काय म्हणते लातूर? काय सांगा साहेब, ते आता सांगा. पण तुम्ही तर मतदान करत असाल की? अरे मतदान तर जे पूर्वीपासून साहित्यच असतात, आपले उंद आपले, तसंच राजकारण आपले आपले. पण कुणाचं काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं? जाऊ द्या बाकीचं, जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं? आता जे काय होत आहे ते सगळ्या बरोबर साहेब, आपण काय सांगणार, भविष्य पुढचं काय सांगू शकतो का आपण? तुम्ही काय म्हणताय? भाजप लगे या काय शब्दात सांगून टाकलं भाजप. काय भाऊ, काय काय केलं? हे काय केलं माहित नाही, पण भाजप येणार. भाजप येणार. तरुण मतदार पण आहेत. मतदान कुठे आहे तुमचं? मतदान उदगीरच आहे. उदगीरच आहे, जिल्ह्याच आहे. पण उदगीरच्या लई लोकांनी माग ते निटुरे असतील, ते नगराध्यक्ष वगैरे, ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता काय उदगीर मध्ये आज सभा फिबा वातावरण आहे का इथे काँग्रेसचं? काय जोरदार सभा लावली आता? हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत सर, हे जनतेवर अवलंबून आहे. आपण काही बोलू शकत नाही, कारण लोकशाही देश आहे भारत आपला, बरोबर आहे. त्यामुळे लोकांचं मन कुठं प्रवर्त होईल हे आपण लक्ष देऊ शकत नाही. कुणी मोदीकडे जातील, कुणी सोनिया गांधीकडे जातील, आता प्रत्येकाच्या विचारसरणीवर राहील, बरोबर आहे. त्यामुळं मताचा हा जो अधिकार आहे, आपण लोकांना सांगू शकत नाही की तुम्ही ह्याला मत द्या किंवा, बरोबर बरोबर, कारण प्रत्येकाच्या विचारावर मत ठरलेलं. प्रत्येकाचं जाऊ द्या. आपण काय म्हणतोय, तुम्हाला काय वाटतंय, काय तुम्ही मतदान कुणाला कराल ते नका सांगू आम्हाला, पण तुम्हाला काय वाटतंय, काय म्हणजे वातावरण काय, कुणाला दिलं पाहिजे, कोण काम करतंय, कोण काहीतरी असेल की काहीतरी ठरवलं असेल की आता आलं की 8 दिवसावर? आता हो आलेलं आहे, बरोबर आहे. पण कसं आहे, जनता आहे सर, या जनतेवर अवलंबून आहे प्रश्न, खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. आता मोदी सरकार येईल या गांधी सरकार येईल ते आपण काही करू. मोदी सरकार येईल का गांधी सरकार येईल माहित नाही. अजून दोन मंडळी सोबत आली. काय कुठल्या गावाला चालले मामा? उदगीरला. काय घेऊन आले, कुठून कुठे? केसाला लावून पांढऱ्याकडे भरपूर केस. बर सांगा, लय तापले ऊन चांगलं जोरात. हे इथलं राजकीय वातावरण बी तेवढंच तापलंय का? बर बिलकुल तापले. कस कस काय, शिस्तेनं जोरवर आहेत, ह्याच्यानं जोरवर आहेत, लोक कसं खरं बोलणं गेलं. तुम्हाला तुमच्यासारखं बोलत, ह्याच्यासारखं बोलत काय सांगताय ना, काय सांगताय? पण मोदी होणार आहे पंतप्रधान. लोक खरं बोलणं गेलेत पण मोदी होणार आहे असं बी म्हणले. नाही आता लोकच का सांगताय, लोक बोललेत ना रोड, विचारले की बोलतात असं. आम्ही बोलतात मोदी शिवाय देशाला प्रिया नाही असं आहे. काय तुमचं काय म्हणणं, बरोबर आहे का? बिलकुल बरोबर आहे, मोदीच येणार, बिलकुल मोदी येणार. कुठं कुणकड कुठं गेले काय आहे काय नाही, मग फक्त मोदी येणार. तुम्ही म्हणले कुठला देश कुणकड नेला, काय काय तुम्हाला काय काय मिळालं, रस्ते फिसते आजूबाजूला काय काय झालं? इंडियामध्ये रोड जेवण झालं, रोड विचारायची गरज नाही कुठे जावा तुम्ही. तुमच्या आजूबाजूचं सगळं झालंय का? बिलकुल बिलकुल, आजूबाजू उत्तर प्रदेश बिहार पर्यंत मी जाणार, ओरिसा, जगन्नाथपुरी, उज्जैन, कुठं रोडचा प्रॉब्लेम नाही, भयानक रोड झाला. तुमच्या लातूरला बी सभा आहे, मोदी सभेला जाणार आहेत? हा बिलकुल जाणार, जाऊ ना ते सभेला जाऊ ना. परवा सभा आहे लातूरला तुमच्या? आहे ना, जाणार लातूरला, जाऊ ना ते सभेला, तर जाऊ ना ते देशासाठी करावं होतं. त्याला काय करताना लेकरू ना बाळ, आमच्यासाठीच करावं. शेतकऱ्याला महिन्याला 2000 रुपये येऊ लागले आम्हाला, वर्षातून 3 वेळा 6000 रुपये येऊ लागले. सगळं मिळू झालं म्हणलं. अजून काय तुझं मतदान आलं का? अजून तुझं बी नाही आलं, कवा यायचं मतदान? मग अजून मावशी काय म्हणतात बघू द्या आम्हाला. काय मावशी, कुठल्या गावच्या? कुठल्या गावचा? वजगर. मतदान कुठे? मतदान कुठे? वजगरच आहे. काय काय वाटतंय, काय चाललंय का सगळं व्यवस्थित? काय मतदान काय कसं कुणाला करणार, काय काय ठरलं का नाही अजून? केलं की तुमचं मला. अच्छा, मागच्या टप्प्यातलं झालं होय तुमचं. मग काय वातावरण सगळं? तुमचं बरं काम आहे. कुणाचं बरं काम आहे? मोदीचं बरं काम आहे, कुणाचं बरं काम आहे? आता काय बोला,
लक्षात त्यांचं मतदान झालंय ऑलरेडी. तुमचं मतदान कसं काय झालं? नाही आपण कुठल्या टप्प्यात तुमचं कुठे येते? नांदेडमध्ये येते. बरं, काल नांदेड पार पडले, आता लातूर बी आले, कसं काय वातावरण नांदेडला बी लई जाम झालं? आम्ही नांदेडून झालो आता जाम झाले ना. फोन चाललं चांगलं. काँग्रेस काँग्रेस म्हणजे शंभर हमके हिसाब बघा गेल्या तर काँग्रेस येईल असं वाटेल. अच्छा, पण दोन दोन राज्यसभेचे खासदार एक येत नांदेड येईल ना. नांदेडला दोन खासदार राज्यसभेचे सलत राहते. मावंत्यात सलत राहते. अजून काय कुणी आहे का बघतो आपण. अजून सगळे बोलणे झालेत. मावशी काय म्हणतात बघू आपण. थांबा जरा. कुठल्या गावचं मावशी? कुठल्या गावचं? मतदान झालं का? मतदान केलं का? नाव तसं नाही होते. बोलायला लावलं फक्त. अहो ते बोलायला लावलं फक्त. सगळ्यांनाच बोललं की तसंच. जाऊ दे आजीला जरा. हे काय आधी अचानक बोलायचं नाहीये. आजीला अचानक बोलत नाही. येतो येतो तुमच्याकडे येतो. हे झालं की येतो. अजून अजून एक छोटी मुलगी आणि काका आपल्या सोबत आहे. ऊन तुमचं कोणतं गाव? नवलकोंडा. नवलकोंडा इथं जवळ येतं का? बरंच आहे. जवळ येते. जवळ येते. मतदारसंघ कोणता येतोय? लातूर येते. लातूर. काय 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 म्हणताय आज तुम्ही? वातावरण काय म्हणताय आज? काँग्रेसची सभा इथं येते. काँग्रेस येते. काँग्रेस काँग्रेस येते. मामाने सांगितलं एका वाक्यात काँग्रेस येते. लेकराला पाणी पाजतायत. मी जास्त त्यांना हे नाही करत. त्याच्या तुम्ही मतदानात विचारत होतो तुम्हाला निसत. हा मतदानात विचारत होतो. मतदान कोण करणार आहे? नाही करणार. करायचे मग सांगा की तेवढं तर बोलतोय मगापासून. मोदीला कसं काय ठरलं? लगेच मोदी सगळे काँग्रेसचे तुम्ही मोदी म्हणाला. मोदी तुम्ही सांगा की हो मोदीन काय काय दिलं? एसटी तिकीट किती तुम्हाला? एसटीला तिकीट नाही म्हणून तर म्हणाला. अजून काय काय दिलं? आम्ही कुठे हिंडू लाल ना फुकट आहे म्हणून. मोदीला का बरं द्यायचं मतदान? आमच्या मालाला लय भाव ठेवलाय म्हणून द्यायचे. ओके. कशाच्या मालाला लय भाव ठेवलाय? कापसाला, सोयाबीनला. म्हणून मोदीला करायचं ठरलंय. मावशी आधीच आधी चिडल्या, आता सांगताय बाबा मोदीलाच करायचं एका वाक्यात. आणि हसत हसत आणि ह्याच्या पद्धतीने बघितलं की सगळी गर्दी वाढलेली आहे. मामा कुठून कुठल्या गावचं तुम्ही? हो पण जिल्हा इतकी जिल्हा. कधी आहे मतदान? आता झालं की आठवड्याभर आलं का? ठरलं का? नाही सभा फिबा लागल्या. सात तारीख आहे सभा लागल्या. तिकडे मोदीची सभा आहे उद्या परवा दिवशी. इथं काँग्रेसची सभा लागली. तुमचं काय ठरलं? ठरवलं पण असं दोनदा आम्ही मोदीला देतो. ह्या बऱ्या द्यायचा विचार बदल करायचा. अजून बदल करायचा चाललाय. बदल करायचा विचार चाललाय. मामाचा दोन बऱ्या मोदीला दिले. सगळ्या वातावरणात आपण आहेत. हा सगळा जर पट्टा बघितला, हा सगळा सगळा जर पट्टा बघितला, काँग्रेसवाल्यांची सभा आहे फक्त. आज बरीच गर्दी वाढली आहे. लहान पोरं पण आहेत सगळे. एकंदरीत प्रियंका गांधींची आज सभा आहे. उदगिरात आपण आहोत. नांदेडातनं पुढे आलोय आणि दुसरा टप्पा पार पडलाय. तिसऱ्या टप्प्याचं हे मतदान आहे. बऱ्याच लोकांनी, मी खास करून मुद्दा म्हणून एसटी स्टँडवर यासाठी आलो होतो की इथं वेगवेगळ्या भागातली लोक भेटतात, वेगवेगळ्या गोष्टी भेटतात. बोलकी लोक, ज्याला की राजकीय किंवा राजकारणी किंवा कार्यकर्ते अशा पद्धतीचा सहवास नाहीये, तर मोकळी लोक, साधी लोक ही मराठवाड्यातली त्या पट्ट्यातनं भेटतात. आता या मतदारांचा कौल देखील आपण पाहिलाय. आज देखील सभा पार पडेल. येत्या काळात हे वातावरण कसं राहतंय हे देखील आपण त्यावेळी सांगत राहू. राहुल जोरी, न्यूज 18 लोकमत, उदगीर.